नमस्कार. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर. IQSC व इतिहास विभागाच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या विषयात सत्यशोधक नलिनीताई लडके यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यासाठी या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मला सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी समन्वयक प्राध्यापक राजेंद्र गायकवाड, सहसमन्वयक प्राध्यापक दिगंबर वाघमारे, IQSC समन्वयक नेताजी कोकाटे सर आणि प्राध्यापक महेंद्र कदम सर या सर्वांनी इथे मला सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आत्ता आपण कोविडमुळं ऑफलाईन कार्यक्रमांशिवाय आता ह्या ऑनलाईन व्याख्यान मालेला बऱ्यापैकी सरावलेलो आहोत. नलिनीताई लडके यांच्या जीवन कार्याचा परिचय मी इथे थोडक्यात करून देणार आहे. खरं तर नलिनीताईंचं कार्य खूप मोठं आहे आणि खूप कमी वेळात आपल्याला इथे ते बोलणं सहज शक्य होणार नाही. क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाज प्रबोधन व सांस्कृतिक क्षेत्रात उच्च परंपरा लाभलेले आणि सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य मानले गेलेले अनेक महापुरुष विदर्भाने या देशाला दिलेले आहेत. अमरावती शहराचा आणि विदर्भाचा गौरव वाढवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा या महापुरुषांसोबतच कृषी, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर यांचा सुद्धा या अमरावती जिल्ह्यामधून या देशाला त्यांनी जे दिलेलं आहे ह्या सगळ्यांचा आपल्याला याच्यामधून सत्यशोधक नलिनीताई लडके आणि आनंदराव लडके खर तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि सत्यशोधक क्षेत्रात सर्वांना यांचं नाव माहीत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, विषमता निर्मूलन, स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय याबाबत प्रबोधन, त्याचबरोबर हिंदू कोडबिल आणि शिक्षणातील आमूलाग्र बदल, राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार, स्त्रियांचं शोषण, स्त्री अत्याचार विरोधी आंदोलने, महिला जागृती व भ्रूणहत्येविरोधात जनजागृती यासारख्या असंख्य चळवळींचं नलिनीताई लडके यांनी यशस्वीपणे नेतृत्व केलेलं आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनेत व संस्थेत, विशेषतः महिला व बाल कल्याण विकास संस्थेतही त्यांचं भरीव योगदान राहिलेलं आहे. शासकीय सेवेत राहून आणि सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी अनेक संघटनांद्वारे समाज प्रबोधन केलं. महिला मेळावे, पेपर वाचन व लेखन कार्य त्यांनी सतत सुरू ठेवलं. नलिनीताईंचा कार्यकर्तृत्वाचा काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ, 19वे शतक. 19व्या शतकात खर तर स्त्री प्रश्नांची चर्चा ही अशी झालीच नाही. स्वातंत्र्य लढा, राष्ट्रवाद, राजकारण यात स्त्री प्रश्न मागे पडत राहिला. तसेच ब्रिटिश विरोधी चळवळीमध्ये स्त्रियांचे प्रश्न हे छोटे प्रश्न म्हणून मागे पडले. आपली संस्कृती, आपला देश महान, भव्य, दिव्य अशी एक उदात्त भावना जनमानसात रुजवण्याचा एक प्रयत्न केला गेला. स्त्रियांचे प्रश्न हे आपले आंतरिक प्रश्न आहेत, किंबहुना हे प्रश्न प्रश्नच नाही आहेत, अशी गांधी, टिळक वगैरे अनेक स्वतंत्र सेनानी यांची एक भावना अशी राहिलेली होती. आता 19व्या शतकात स्वातंत्र्याच्या चळवळीसोबतच विदर्भात सुद्धा सत्यशोधक चळवळींचा सुद्धा प्रवेश झाला. त्याचबरोबर 1862 साली ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना सुद्धा आलं. आणि त्याचसोबत विदर्भात इंग्रजी शासनकर्ते, ख्रिस्ती धर्मप्रसारक व समाज सुधारक यांच्याद्वारे चालवण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकांमध्ये स्त्री वर्गात मोठ्या प्रमाणात जागृती घडून आली. वैदर्भीय स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या यशोदाबाई जोशी, मनुताई बापट, जाईबाई चौधरी यांचंही त्या काळात कार्य सुरू होतं.
यशोदाबाई जोशींचे कार्य सुरू होतं. आमचा जीवन प्रवास या पुस्तकातून त्यांनी अनेक बाबींचा या पुस्तकात उल्लेख केलेला आहे. 19व्या शतकात आणखी एक प्रश्न विधवा विवाहाची चर्चा सुद्धा झालेली आहे. 20व्या शतकात शारदा कायदा आला आणि आपण विधवांच्या संख्येत शारदा कायदा आला पण विधवांच्या संख्येमध्ये वाढ झाली. अभ्यासकांच्या मते एका बाजूला शारदा कायदा आला पण विधवांच्या पुनर्विवाहाची संख्या मात्र वाढलेली नव्हती, तर विधवांची संख्या वाढली होती. आणि हे सगळं वरच्या जातीच्या अनुकरणातून स्त्रियांविषयीच्या उदारपणाच्या ज्या भावना होत्या त्याला एक स्थगिती मिळाली किंवा त्या बंद केल्या गेल्या. 19व्या शतकानंतर 20व्या शतकात सुद्धा स्त्री प्रश्नांची पिछेहाटच झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर ह्याच काळात अंबाबाई मंदिर प्रवेशाची पण एक मोठी घटना विदर्भामध्ये घडली. त्यावेळी नलिनीताईंचाच काळ होता पण नलिनीताई मला असं वाटतं की 1-5 वर्षाच्या असतील तेव्हा. अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सत्याग्रह झाला होता आणि पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 26 जून 1927 रोजी सुरू झाला होता. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे 2 वेळा अर्ज केला होता. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले, नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं होतं. हिंदू धर्म हा प्राणी मात्रांवर दया करावी, सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत अशी शिकवण देतो. परंतु याच हिंदू धर्मात त्या ईश्वराची पूजा करण्यासाठी देखील बहुसंख्य दलितांना दलितांचा अधिकार नाकारला जाईल, कारण अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे बाटतील, सामाजिक अनर्थ घडेल अशी एक समजूत होती आणि ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. मानवी समानतेसाठी ज्याप्रमाणे त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागला त्याचप्रमाणे हिंदू मंदिरातही प्रवेशासाठी असा सत्याग्रह करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. हा सत्याग्रह देवाच्या दर्शनासाठी नव्हता तर तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी होता, म्हणजे तो प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मूर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही हे सुद्धा सिद्ध करण्याचा एक हेतू या चळवळीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. ही सगळी जी पार्श्वभूमी होती अशा ह्या 19व्या शतकात आणि स्वातंत्र्यपूर्व काळात नलिनीताईंचा जन्म झाला विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात. आणि त्यांचा जन्म झाला तो एका भटक्या समाजामध्ये, भटक्या समाजातील कोलाटी जी जमात आहे या कोलाटी जमातीत नलिनीताईंचा 1922 साली अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सातेगाव येथे त्यांचा जन्म झाला. हा समाज भटकंती करणारा समाज आहे, पालावर राहणारा समाज आहे, भटका समाज आहे आणि अशांपैकीच एक कोलाटी हा एक समाज आहे. जसं वैधू आहे, डवरे आहे, डवरे गोसावी आहे, ह्या सगळ्या भटक्या समाजामध्येच कोलाटी समाज आहे तो. नलिनीताईंचे वडील शेतमजुरी करायचे, शेतीवाडीची कामे नसली की मग ते परंपरागत त्यांचा जो व्यवसाय होता जाते आणि पाटे टाकवणे. पूर्वी जाते पाटे टाकवण्यासाठी लोक घरोघरी येत असत आणि हा हा व्यवसाय अधूनमधून ते जेव्हा त्यांना मजुरी नसेल तेव्हा ते करायचे. त्यावेळी भटके कुटुंब हे अज्ञान, दारिद्र्य आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावी जास्तीत जास्त अंधश्रद्धा या समाजामध्ये जोपासल्या जायच्या. या समाजामध्ये देवीला नमस करणे ते फेडणे अशा या अंधश्रद्धा खूप अंधश्रद्धा होत्या आणि आता सुद्धा इतक्या वर्षानंतरही भटक्यांच्या जीवनामध्ये फारसा बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. अजूनही ही पालावरचं जीणं जगणारी माणसं वेगवेगळ्या अंधश्रद्धेमध्ये, गैरसमजूमध्ये, गैरसमजुतीमध्ये जगत असतात, शिक्षणापासून वंचित आहेत आणि मुख्य समाजाच्या मुख्य प्रवाहापासून सुद्धा हा समाज अजूनही आपल्याला वंचित आहे असं दिसून येतो. आणि अशा या भटक्या समाजात जन्म नलिनीताईंचा झाला आणि त्या काळामध्ये अशा समाजात जन्म होऊन सुद्धा त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि त्यांनी केलेलं कार्य हे सगळं वाखाणण्यासारखं आणि आदर्श घेण्यासारखंच आहे. गरीब पालावरचं त्यांचं कुटुंब होतं, समाज अंधश्रद्धेने ग्रस्त होता
तरी सुद्धा नलिनीताईंचे वडील त्यांच्या वडिलांवर संत परंपरेचा प्रभाव होता. त्यांचे वडील भजन कीर्तनाच्या निमित्ताने सतत सवर्ण आणि सघन लोकांमध्ये आणि विविध जाती गटांमध्ये वावरत असत आणि त्यामुळे त्यांना जातीतल्या ह्या विचित्र आणि विपरीत प्रथा मुळीच आवडत नसत. त्यांनी स्वेच्छेने वारकरी संप्रदायाचा अंगीकार केलेला होता. 42 आंदोलनातले वेगवेगळे सत्याग्रही, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक चळवळीचे नेते अशा वेगवेगळ्या लोकांशी त्यांचा संबंध आला आणि त्यावेळी जे एक सर्वत्र सत्यशोधकी वारे वाहत होते ते वारे सुद्धा अमरावती जिल्ह्यातही विशेष जमान होते वारे वाहू लागलं होतं सत्यशोधकी आणि गावागावात सत्यशोधक जलसे होत असत. अशी जिल्ह्याभर वाहणाऱ्या या सत्यशोधकी वाऱ्यांचा परिणाम त्यांच्या जडणघडणीत झाला, म्हणजे वडिलांच्या विचारांमध्ये झाला आणि त्यासोबतच नलिनीताईंच्याही विचारावर या गोष्टींचा प्रभाव झालेला दिसून येतो. भाऊराव देशमुख यांच्यासारख्या प्रतिष्ठित आणि पुरोगामी आसामींच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या आग्रहामुळे किंवा त्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी नलिनीताईंच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि त्यांना शाळेत टाकण्यासाठी शाळेत टाकण्याचा एक त्यांनी निर्णय घेतला. तर अशा वेळी जेव्हा नलिनीताईंचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं, त्यांना शाळेत टाकण्यात आलं, तेव्हा एक शाळेमध्ये भटक्या समाजातली मुलगी, कोलाटी समाजातली मुलगी ही एक शाळेत येते आहे. तिचे कपडे, तिचं राहणं या सगळ्या गोष्टींवरून सुद्धा त्यांना खूप अवहेलना, अपमान असा सहन करावा लागला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे सातेगावला झालं. सातेगावला मुला मुलींची एकत्र शाळा होती आणि त्या शाळेत 1928 साली सर्व शिक्षक वगैरे हे असे प्रत्यक्षात पिढी घडवणारे होते. त्यावेळी त्यांची 7व्या वर्गाची परीक्षा त्यावेळी 7व्या वर्गाची परीक्षा ही ज्या शाळेमध्ये मॅट्रिक पर्यंत वर्ग आहेत म्हणजे मॅट्रिक पर्यंत जी शाळा आहे अशा शाळेमध्ये 7व्या वर्गाची शाळा भरत असे आणि तिथेच परीक्षाही होत असे. तर अंजनगाव सुरजी येथील संगई हायस्कूलमध्ये नलिनीताईंनी 7वीची परीक्षा दिली. शिक्षकांनी आग्रहपूर्वक दिलेली संधी, उत्तेजन यामुळे त्यांच्यामध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व गुणांचा विकास अशा अनेक गुणांचा विकास झाला. 7वा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर त्यावेळेच्या प्रथेनुसार म्हणण्यापेक्षा शिक्षण व्यवस्था जी होती, 7वी झाल्यानंतर शिक्षकी पेशामध्ये म्हणजे शिक्षकाची नोकरी मिळत असे. 7वा वर्ग उत्तीर्ण झाल्यावर वयाच्या 14व्या वर्षीच त्या एक अप्रशिक्षित शिक्षिका म्हणून एका शाळेवर त्या रुजू झाल्या. दर्यापूर तालुक्यातील इटकी या गावी एक शिक्षकी शाळेवर त्यांची पहिली नेमणूक झाली. त्या काळात सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्ती मिळत नसे आणि सेवा काळातही अतिशय अल्प अशा पगारावर त्यांना म्हणजे शिक्षकांना काम करावं लागत असे. त्यामुळं बहुतेक शिक्षकांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीचीच होती आणि त्या काळात अप्रशिक्षित शिक्षकांना तर फक्त 12 रुपये मासिक वेतन मिळायचं. 1940 साली अमरावतीला नॉर्मल स्कूल म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण जिथे होतं त्याला नॉर्मल स्कूल असं संबोधल्या जाई. तर या शिक्षकाच्या प्रशिक्षणाला त्यांना प्रवेश मिळाला आणि हा प्रशिक्षणाचा कालावधी 2 वर्षाचा होता आणि मग त्यानंतर या नॉर्मल स्कूलमधून उत्तीर्ण झालेले जे पहिल्या 10 क्रमांकाचे जे विद्यार्थी असत त्या विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच नोकरीची पण ऑर्डर मिळत असे आणि अशाच या 10 विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे नलिनीताईंना सुद्धा बेलोरा येथील मुलींच्या शाळेवर अध्यापिका म्हणून नेमणुकीची ऑर्डर मिळाली. 1943 साली ते 1943 साल होतं म्हणजे भारताला स्वातंत्र्य सुद्धा मिळायचंच होतं आणि अशा काळात एक भटक्या समाजातली कोलाटी समाजाची एक मुलगी 14-15 वर्षे वयाची शिक्षिका म्हणून काम करते. एका खेडेगावात तिची नेमणूक होते. तर त्या काळी अशी एक शिक्षिका म्हणजे टिंगल टवाळीचं माध्यम किंवा एक संशयास्पद व्यक्ती अशा पद्धतीनं समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन होता. अशी परिस्थिती होती आणि त्यातल्या त्यात एक अविवाहित शिक्षिका म्हणजे तिला भाड्याने घर मिळणं किंवा खेडेगावात राहण्याची सोय होणं ह्या सगळ्या गोष्टी अशा दुरापास्तच असत म्हणून बहुधा कोणी शक्यतोवर अशा शिक्षिकेला घर भाड्याने देण्याची तयारी दर्शवत नसत. तरी सुद्धा नलिनीताईंना बेलोरा या गावी चांगली वागणूक मिळाली, त्यांना फार त्रास तिथे झाला नाही
परंतु जात आणि परिस्थितीमुळे मात्र त्यांना अवहेलना आणि अपमानाची वागणूक ही जागोजागी मिळाली. गावातली पाटीलकी, वर्णभेद या सगळ्या गोष्टींचा सुद्धा शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांना अनेक ठिकाणी सामना करावा लागला. भारतात जात वर्ग समाज असल्याने शोषण शासनाची संस्था दुहेरी आहे, असे कॉम्रेड शरद पाटील म्हणतात. जाती व्यवस्था किंवा पितृसत्ता ही टिकवून ठेवण्यासाठी एक विशिष्ट समूह कार्यरत असतो, किंवा एक विशिष्ट समूह हा वरचा समूह हा खालच्या वर्गाचं सतत शोषण करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जे खालच्या जातीतले शिक्षण घेऊन सुद्धा काहीतरी करण्याची उमेद असणारे जे काही लोक असतात, त्यांना ह्या सगळ्या जातीयवादी वागणुकीचा अनेक अर्थाने त्रास होतो. आणि असाच त्रास नलिनीताईंना सुद्धा त्या काळी झाला. भाऊराव देशमुख यांच्या मदतीने त्यांनी नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश घेऊन त्या प्रशिक्षित शिक्षिका म्हणून तर आल्या, परंतु असे त्या नलिनीताईंनी आपल्या आत्मचरित्रात असे अनेक प्रसंग मांडलेले आहेत की ज्यात त्यांच्या जातीला घेऊन किंवा कोलाटी समाजाला घेऊन अस्पृश्यतेची वागणूक, त्या गेल्यानंतर त्यांना स्वतंत्र कपात चहा देणे किंवा त्या गेल्यानंतर त्यांची भांडी वेगळी ठेवणे, त्यांना वेगळ्या ठिकाणी बसवणे, असे अनेक अनुभव त्यांना सोसावे लागले, अनेक अनुभव आले. नलिनीताईंच्या आई ह्या पारंपरिक होत्या आणि वडील मात्र पुरोगामी विचारांचे होते, सुधारणावादी विचारसरणीचे होते. त्यामुळं त्यांनी जिथे जिथे नोकरी केली, जिथे जिथे वेगवेगळी गावं त्यांना जी बदलून मिळाली, त्या त्या ठिकाणी नलिनीताईंचे वडील नोकरीच्या गावी कायम त्यांच्या सोबत राहिले. आणि आयुष्यभर ज्यांनी अंधश्रद्धा परंपरा यापासून जे दूर राहिले, अशा नलिनीताईंच्या वडिलांना मात्र शेवटच्या क्षणी तांत्रिक मांत्रिकाचे उपचार त्यांच्यावर करण्यात आले. एक साध्या रोगासाठी डायरिया त्यांना जेव्हा झाला होता, त्यावेळी आयुष्यभर ज्यांनी अंधश्रद्धा मानली नाही, अंधश्रद्धेचा स्वीकार केला नाही, समाजापासून सुद्धा जे दूर राहिले, त्यांना शेवटच्या वेळी मांत्रिक तांत्रिक अशा अशा गोष्टी त्यांच्या भोवती त्यांना सहन कराव्या लागल्या. परंतु मग हे सगळं पाहिल्यानंतर नलिनीताईंना मात्र फार वाईट वाटलं आणि असे पैसे उधळण्याऐवजी औषधोपचार जर केला असता तर बरे झाले असते, अशी भावना जेव्हा त्यांनी व्यक्त केली जातीसमोर कुटुंबासमोर, तेव्हा त्यांना कुटुंबाचा जात पंचायतीचा अतिशय रोष पत्करावा लागला. इतकं की त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रेताला हात लावायला सुद्धा समाजातील लोक तयार नव्हते आणि त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा ते लोक तयार नव्हते. आणि तू जर ह्या तेरवीसाठी बोकड कापणार असशील, काही हे करणार असशील, खर्च करणार असशील, तरच आम्ही या प्रेताला हात लावू, असं सुद्धा त्यांची तिथे कोंडी करण्यात आली. परंतु नलिनीताईंच्या विचारावर त्यांच्या वडिलांच्या विचारांचा तर प्रभाव होताच. शिवाय त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी जवळ बोलवून सांगितलं होतं की कुठल्याही अविचाराच्या लोभाच्या हारे जाऊ नकोस, आणि आपलं कोणाचं चुकीचं म्हणणं आपण ऐकलं नाही म्हणून सर्वांनी जरी साथ सोडली तरी तू नीती सोडू नकोस, आणि माणूस जे आपण बरं वाईट करतो त्या प्रकारची बरे वाईट वागणूक त्याला मिळते हे लक्षात ठेव. अशा वडिलांच्या विचारामुळे ताईंनी अंधश्रद्धेविरुद्ध काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली आणि काम करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आणि वडील गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कुठलेही धार्मिक विधी मात्र केले नाही. त्या काळी त्या खंबीर राहिल्या, तटस्थ राहिल्या, आणि तिथूनच त्यांच्या वैचारिक संघर्षाला सुरुवात तर झालीच, पण वैचारिक खंबीरतेची साक्ष आपल्याला पडते. दुसरी एक त्यांच्या शिक्षणाच्या सोबतच म्हणजे आयुष्यात त्यांच्या दोन महत्वपूर्ण गोष्टी घडल्या त्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी, एक त्यांचं शिक्षण आणि दुसरी गोष्ट त्यांच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे त्यांचा आंतरजातीय विवाह. 1925 साली अमरावतीला सत्यशोधक परिषद झाली होती. या परिषदेमध्ये जातीपातीच्या बंधनांची भावना ही किती पोकळ आहे, टाकाऊ आहे, आणि सगळी माणसे समान आहेत, अस्पृश्यता पाळणे मानवतेच्या दृष्टीने गुन्हा आहे, असे विचार रुजवण्यात आले होते. आनंदराव लडके यांनी सत्यशोधक परिषदेमधील महात्मा फुले यांच्या विचारानुसार जीवनात तसं वागण्याचा निश्चय केलेला होता. म्हणजे माझ्या घरी येणाऱ्या सगळ्या जातीची माणसे सारखी आहेत आणि त्यांच्यासारखेच विचार असणारी, त्यांच्यासारखीच ध्येय धोरणं असणारी जर एखादी मुलगी मला मिळाली तर मी तिच्याशी लग्न करेन.
परंतु शक्यतो अस्पृश्य समाजातली मुलगी असेल तर मी त्याच्याशी लग्न करेन, अन्यथा कोणत्याही जातीच्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे, असा एक त्यांनी प्रण केला होता 1925 साली, म्हणजे त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी. मग त्यानुसार त्यांच्या मित्रांनी आणि मित्रमंडळींनी आणि हितचिंतकांनी, नलिनीताईंशी परिचय असलेल्यांनी त्यांच्या दोघांचं लग्न जुळवून आणलं. 1943 सालचं हे एक आंतरजातीय लग्न होतं. एक दुसऱ्या जातीची मुलगी आणि आपल्या समाजाच्या रीतीविरुद्ध आपल्या घरात सून म्हणून येते आहे, तर हा या कल्पनेने सुद्धा त्यांचं म्हणजे लडकेंचं कुटुंब अगदी व्याकुळ झालं होतं. अनेक मंडळीकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता, आणि एवढा विरोध पत्करूनही जर तुम्ही लग्न केलं तर ते यशस्वी होईल की नाही याबद्दल एक शंका आहे, आणि जर यशस्वी झालं नाही तर तुमची फजिती होईल, अशा प्रकारच्या अनेक क्रिया प्रतिक्रिया त्यांना ऐकवल्या जात होत्या. तरी सुद्धा या सगळ्यांचा विचार न करता या दोघांनीही आपल्या लग्नाचा निर्णय कायम ठेवला, आणि 4 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांचा आंतरजातीय विवाह आनंद लडके या सत्यशोधक तरुणाशी झाला. ही एक त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी घटना होती. परंतु लग्नानंतर सुद्धा त्यांच्या घरातल्या सदस्यांकडून, लडके यांच्या घरातल्या सदस्यांकडून सुद्धा त्यांना त्रास झाला. एक अस्पृश्य जातीतली, खालच्या जातीतली मुलगी आणि शिवाशिव पाळणारी त्यावेळेची स्थिती, अशा परिस्थितीत त्यांना तो त्रास सहन करावा लागला. खर तर आता या गोष्टीला इतकी वर्ष उलटून गेली असली तरी सुद्धा समाजामध्ये इतक्या वर्षानंतरही अजूनही आंतरजातीय विवाहाला म्हणावी तशी मान्यता नाहीच आहे आपल्या समाजात. नलिनीताईंना त्यावेळी तो त्रास सहन करावा लागला, आणि आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळालेली नाहीये. आणि त्यातूनही जेव्हा एखादा आंतरजातीय विवाह होतो तेव्हा साधारणपणे कुठलीही एक विशिष्ट जात, मुख्यतः पुरुषाची जात, ही जात टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचसे आंतरजातीय विवाहात त्यातल्या पुरुषाच्या जातीत त्या मुलीच्या जातीचं विलीनीकरण होतं असं आपल्याला दिसतं, असं पाहण्यात येतं. आणि जात पितृसत्ता विरोधात काम करणारे जे कार्यकर्ते, नेते यांचा सुद्धा लग्न व्यवस्था, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था टिकून कशी राहील याकडे अधिक कल असलेला आपल्याला दिसून येतो. अजूनही आपल्या समाजात घटस्फोट घेणे, लग्नाशिवाय राहणे, लिव्ह इन मध्ये राहणे या सगळ्या गोष्टींकडे मोकळेपणानं पाहिल्या जात नाही. मग ते साहित्यिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असेल तरी सुद्धा, कितीही नामांकित असेल तरी सुद्धा ती ट्रोल केल्या जाते. आताच आमिर खानच्या घटस्फोटाच्या बाबतीत आपण हे सर्व या सगळं अनुभवलेलं आहे. तर हा जो एक दृष्टिकोन आहे हा इतक्या वर्षानंतर सुद्धा अजूनही बदललेला नाही, आणि त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह करून नलिनीताईंनी एक खूप मोठी गोष्ट केली होती, आणि त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सामना सुद्धा केला होता. मुळात आता आणखी विचार करण्याची एक गोष्ट अशी आहे की आंतरजातीय विवाह असो किंवा ठरवलेला विवाह असो, कुठलाही असो, मुळात लग्नाचं प्रयोजन काय आहे या गोष्टीचा पण इथे थोडासा विचार करणं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. विवाहाचं प्रयोजन काय आहे तर प्रजोत्पादन, स्थैर्य, लैंगिक गरज अशी काही साधारण विवाहाची प्रयोजन आपल्याकडे सांगितली जातात. विवाह केला तरच प्रजोत्पादन शक्य आहे का, किंवा विवाह जर केला नाही तर प्रजोत्पादन व्हायचं थांबेल का, असाही एक प्रश्न आहे. विवाहामुळे स्थैर्य येतं का, हाही एक प्रश्न आहे. आणि विवाहामुळे लैंगिक गरजांची पूर्तता होते, हा एक जो हे एक जे विवाहाचं प्रयोजन सांगितलं जातं. तर जर विवाहातून लैंगिक गरजांची पूर्तता होत असेल तर जगभरात होणाऱ्या बलात्काराचं प्रमाण इतकं का आहे, असाही एक प्रश्न निर्माण होतो. विवाह हे लैंगिक पूर्तीचं जर एक माध्यम असेल तर समाजात वाढत जाणाऱ्या आणि फोफावत जाणाऱ्या वेश्याव्यवसायाला का थांबवता येत नाही, असे अनेक प्रश्न विवाहाच्या प्रयोजनामागे आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. खर तर दिल्ली हैदराबाद घटनेनंतर, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर या सगळा देश हादरला होता, आणि मानवतेवर घाला घालणारी ही एक अशी एक घटना होती. तर ही प्रवृत्ती केवळ उत्तर प्रदेशापुरती मर्यादित नाही, तर गेल्या वर्षी देशभरात 286 महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली, त्यापैकी सर्वाधिक महिला
म्हणजे 47 महिला ह्या महाराष्ट्रातल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने NCRB जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात अशा प्रकारचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले. 2019 मध्ये भारतात बलात्काराच्या घटनात मोठी वाढ झाली असून 30,641 केसेस बलात्काराच्या बाबतीत नोंदवण्यात आलेल्या आहेत. मग हा एक हा जो हा गुन्हा आहे या बलात्काराची नोंद सुद्धा घेतल्या जात नाही काही ठिकाणी. आणि प्रश्न असा निर्माण होतो की हे जे सगळे बलात्कारी आहेत, बलात्कार करणारे जे पुरुष आहेत, ते त्यांची लग्न झालेली आहेत का, ते विवाहित आहेत अविवाहित आहेत, हा पण एक प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच जे विवाहाचं जे प्रयोजन आहे, या प्रयोजनामागे काय हेतू आहे, एक लग्न संस्था टिकवणे हाच एक हेतू आहे का, याचाही विचार या अनुषंगाने, आंतरजातीय विवाहाच्या अनुषंगाने इथे करणे मला महत्वाचं वाटतं. आता 1943 साल म्हणजे आजपासून जवळजवळ 70 ते 75 वर्षापूर्वी हा आंतरजातीय विवाह झाला होता. आणि तोही वैदिक पद्धतीने न करता, कुठलेही मंत्रोच्चार न करता, ज्या म्हणजे मंत्रोच्चार वैदिक पद्धतीने जर विवाह झाला तर त्यात जे मंत्रोच्चार असतात त्यात देवाधिकांची नावे घेतलेली असतात. आणि लडके आनंदराव लडकेंनी सांगितले होते की मी कुठल्याही देवाचं नाव घेणार नाही किंवा मंत्रोच्चार करणार नाही. त्यामुळं खास असे काही श्लोक निवडण्यात आले होते ज्यात देवांची नावं नाही आहेत आणि एकमेकांसाठी घेतलेल्या शपथ आहेत अशा श्लोक निवडून आणि तेच श्लोक म्हणून हे लग्न झालं होतं. आणि त्याकरता एकदम जुन्या कपड्यांवर हा विवाह झाला होता. मंगळसूत्र, जोडवे, हळदी कुंकू या सर्व औपचारिकता टाळून हे लग्न झालं होतं. आता हा जर विचार केला आज 70-75 वर्षानंतर, तर आज विवाहात केला जाणारा जो वारेमाप खर्च आहे, प्रचंड खर्च आहे, विवाहाची अनिश्चितता पण आहे त्याच सोबत. असं पाहता नलिनीताईंचा विवाह म्हणजे एक आदर्श विवाहच होता. म्हणजे इतका प्रचंड खर्च करून सुद्धा तो विवाह टिकेल की नाही याची शाश्वती नाहीये. खर तर विवाह करावा की करू नये हा प्रत्येक स्त्री पुरुषांचा, मुलीचा, मुला मुलींचा खाजगी प्रश्न आहे. विवाह कुणाशी करावा, करावा की न करावा, किंवा घटस्फोट घ्यावा की न घ्यावा, किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहावं, याचं स्वातंत्र्य समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला द्यायला हवं आहे. आणि विवाहाच्या जरी केला तरी विवाहाच्या आदर्श पद्धतीचा अवलंब व्हायला हवा, हे आपल्याला या नलिनीताईंच्या विवाहाच्या उदाहरणावरून लक्षात येतं. हे रजिस्टर पद्धतीने केलेलं लग्न असो किंवा सत्यशोधक पद्धतीने केलेलं लग्न असो, सत्यशोधक पद्धतीने केल्या जाणाऱ्या विवाहामध्ये जात धर्म तर पाळला जातच नाही. शिवाय विवाह जुळवण्याचं स्वातंत्र्य मुला मुलींना असतं. ब्राह्मणांशिवाय हे विवाह होतात, ब्राह्मणी विधींना विरोध केला जातो, मुलगी बघण्याचा कार्यक्रम होत नाही, कन्यादान होत नाही, सप्तपदी होत नाही, हुंडा नसतो, अक्षता नसतात. अक्षता सुद्धा लग्नामध्ये ज्या अक्षता म्हणून जे धान्य वापरलं जातं ते धान्य सुद्धा अक्षरशः ते टाकल्यानंतर पायदळी तुडवलं जातं. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे जे कष्ट आहेत ते पायदळी तुडवण्याची एक भावना किंवा त्यांना कवडीमोल ठरवण्याचा एक असा हेतू दिसतो समाजातला. फक्त सवर्ण किंवा उच्च वर्णीय नव्हे तर एकंदरीतच समाज व्यवस्था, शासन व्यवस्था ही शेतकऱ्यांच्या कष्टाला कवडीमोल ठरवू पाहते आहे. आज दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपण हे सगळं पाहतोच आहे. नलिनीताईंच्या विचारांवर बालपणीच असा त्यांच्या वडिलांचा ठसा होता. त्याचबरोबर सत्यशोधक चळवळीतल्या काही लोकांचा सुद्धा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता. मोर्शीचे नानासाहेब अमृतकार, करजगावचे चौधरी वानखडे नायगावकर या सत्यशोधकी विचारवंतांच्या जलसांचा परिणाम सुद्धा बालपणात त्यांच्या व्यक्तिमत्वावर होत होता. आनंदराव लडके हे राष्ट्रभाषा प्रचाराचं काम करत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वावर महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा होता. तिथून सत्यशोधकी विचारांची त्यांची नवी मैत्री झाली होती. राष्ट्रभाषेच्या कामाकरता लडके हे बरेच दिवस परगावी राहायचे. तेव्हा नलिनीताईंनी शिक्षिकेची नोकरी सांभाळून सुद्धा घर सांभाळून मुलांचं संगोपन, घर सांभाळणे, शिक्षकी नोकरी करणे अशी तिहेरी भूमिका वठवीत समाजकार्यामध्येही भाग घेतला होता.
लड़के हे दलित वर्गात समरस होऊन जागृतीचे काम करीत असत. त्यांच्या अनुभवातून व त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यात वावरल्यामुळे नलिनीताईंनाही समाजात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराची जाणीव होती. दलितांच्या अत्याचाराची जाणीव दलितांच्या कामाकरता त्यांच्याकरता करण्या प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुद्धा त्यांचा परिचय झालेला होता. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विषमता निर्मूलनाच्या विचारासोबतच कार्ल मार्क्स यांच्या आर्थिक विषमतेच्या विरोधी विचारांचीही ओळख झाली होती. त्यामुळे त्यांच्या आचार विचारात बराच बदल झाला. पूर्वी देव मानणाऱ्या व मूर्तीपूजक असणाऱ्या नलिनीताई पुढे मूर्तीपूजक त्या राहिल्या नाही. मूर्तीपूजेचा फोलपणा पटल्यानंतर त्यांनी कर्मकांड बंद केली आणि जातपात न मानता विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला. लडक्यांकडून झालेल्या प्रबोधनातून आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या विचारातून त्यांच्या विचारात परिवर्तन घडून आले. प्रबोधनातून विचारांची बैठक तयार झाली. त्यातच अनेक कार्यकर्ते विचारवंत आणि यांची चर्चा ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अधिकाधिक सामाजिक कार्यात रस घेतला. पुढे अमरावती जिल्हा व जिल्ह्याबाहेर अनेक ठिकाणी त्यांनी परिवर्तनवादी भाषणे व्याख्याने असे अनेक व्याख्याने दिली. धामणगाव रेल्वे येथे विदर्भस्तरीय दलित महिला परिषद अमरावती जिल्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन आयोजित महिला परिषदेत प्रामुख्याने स्त्रियांची स्थिती व हिंदू कोडबीत या मुद्द्यावर एक भाषण होणार होतं. त्यावेळी नलिनीताई ग्रामीण भागात या कामाकरता काम करत असत. त्यावेळी नियोजित अध्यक्ष येणार नसल्यामुळे या परिषदेसाठी एक नेत्यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी नलिनीताईंची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी स्त्रीची सामाजिक उन्नती कशी करावी, बालसंगोपन कसं करावं, स्त्रियांनी शैक्षणिक दर्जा कसा मिळवावा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीतले हिंदू कोड बिल यास वराड करून सर्व महिलांचा पाठिंबा त्यांनी दिला होता. त्याच्या समर्थनार्थ त्यांनी लढा दिला होता. हिंदू कोड बिलाला जो विरोध झाला होता त्याच्या विरोधात आणि हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ सुद्धा त्यांनी त्याच्यासाठी लढा दिला होता. हिंदू कोड बिल यावर त्यांनी ठिकठिकाणी भाषणं दिली होती आणि त्याच्या समर्थनार्थ प्रयत्न केले होते. अनेक शिक्षक संघटनेतील महत्वाची पदे, अनेक अधिवेशने, सामाजिक कार्य, सत्यशोधकी कार्यकर्त्या अशी असंख्य भूमिका त्यांनी पार पाडल्या आणि त्या शेवटपर्यंत नोकरीत असताना, सेवेत असताना सुद्धा आणि सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये भाग घेतला आणि एक आपला एक अमीट ठसा विदर्भात अमरावती जिल्ह्यात त्यांनी उमटवला आणि त्यांच्या ह्या कार्याची आज त्यांनी आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, अनुभव लिहून ठेवलेले आहेत. प्रदीप चौधरी आणि कासट सर यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारी अनेक पुस्तिका त्यांच्याविषयीच्या ज्या उपलब्ध आहेत. अशा लढाऊ व्यक्तिमत्वाच्या आणि चळवळीच्या अखंड्या कार्यकर्त्या अशा ह्या नलिनीताई लडके यांच्या जीवन कार्याविषयीचा हा परिचय करून देण्याची संधी मला इथे उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानते आणि इथे थांबते.